टाटा एयरबस। हे बघा, हे कधीच आहे? 23 सप्टेंबर 2021 गुजरात में, उत्तर प्रदेश में एयरबस का लगेगा प्लांट, 22,000 करोड़ की हो गई डील। कधी से स्टे? 23 सप्टेंबर 2021। त्यानंतर ते एकाच पेपरचं नाही आहे, 14 फेब्रुवारी 2022 कोणाचं सरकार होतं? उद्धव ठाकरेंचं सरकार होतं। बिझनेस वर्ल्ड, एअरबस टाटा एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी लॅकली इन गुजरात। त्यानंतर हे याच्यामध्ये रेकॉर्ड दिले आहेत, द रेकॉर्ड रिव्ह्यूड बाय द संडे एक्सप्रेस शोज दॅट द टाटाज वी आर लुकिंग ॲट गुजरात ॲज अर्ली एज डिसेंबर 2021। हा त्यांचा रेकॉर्ड आहे। आणि या संदर्भात आम्ही विरोधी पक्षात गेलो म्हणजे आपलं राज्य विसरत नाही। मला ज्या क्षणी कळलं की गुजरातला जाण्याचा निर्णय हा टाटा एअरबस करताय, याचं कारण काय आहे? 2016 साली ज्यावेळेस पहिल्यांदा टाटाचं आणि एअरबसचं बोलणं सुरू झालं, तेव्हा MOU झाला नव्हता, त्यावेळी मी टाटांकडे गेलो आणि तुम्ही नागपूरला प्रोजेक्ट आणा म्हणून सांगितलं। त्या दिवशीपासून 2019 पर्यंत मी त्यांचा फॉलोअप केला, त्यांची टीम मी नागपूरला नेऊन दाखवली। त्यावेळेस दोघेही कॉम्पिटिशनमध्ये होतो, गुजरात आणि महाराष्ट्र। त्यांच्या टीमला जागा दाखवली, त्यांना सांगितलं तुम्हाला काय गुजरात देईल त्यापेक्षा जास्त आम्ही द्यायला तयार आहोत। त्याच्यानंतर ज्यावेळी असं माझ्या लक्षात आलं की हे सरकार आल्यानंतर काही दिवसांनी डिसिजन बदलत आहे, 24 एप्रिल 2021 या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत, मी नावं याकरता घेत नाही की त्यांना अडचणी होतात, या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत त्यांना मी माझ्या घरी बोलवलं, सागरवर विरोधी पक्षनेता होतो पण तरी बोलवलं। मी त्यांना सांगितलं की तुम्ही गुजरातला जाताय असं मला समजलं, तुम्ही गुजरातला जाऊ नका, तुमच्या काय अडचणी असतील, तर मी स्वतः विरोधी पक्षनेता म्हणून नाही, मी एक इथला ज्येष्ठ नेता म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे जायला तयार आहे आणि तुमच्या अडचणी सोडवून द्यायला तयार आहे। त्यावेळेस त्यांचे शब्द होते की यहाँ का माहोल इन्व्हेस्टमेंट जैसा नाही आहे देवेंद्रजी। मी तरी त्यांना आग्रह केला, ते म्हणाले ठीक आहे, विचार करके मैं बोर्ड से बात करूंगा। त्यानंतर मी MIDC चे तत्कालीन CEO यांना तत्काळ निरोप दिला की तुम्ही तुमच्या चॅनलमधनं उद्योगमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगा की हे चालले आहेत, 2021 ची गोष्ट आहे, हे चालले आहेत, यांना थांबवलं पाहिजे। परंतु कुठलीही कारवाई झाली नाही, एक साधं पत्रही गेलं नाही। हे जे आता ओरडत आहेत, यांनी एक पत्र दाखवावं, एक पत्र, एकही पत्र गेलं नाही। त्यानंतर MOU झाला, तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला, त्यांचा शिफ्टिंगचा निर्णय झाला तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला। त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातनं गेला आहे। आणि मला तर कुठेतरी असं वाटतं की हा प्रोजेक्ट नागपूरला करायचा आम्ही प्रयत्न केला म्हणून बहुधा नंतरच्या सरकारने तो जाणीवपूर्वक त्याच्यावर कुठली ॲक्शन घेतलेली नाही, असा माझा तरी समज आहे। मी ही सगळी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाल्यानंतर त्या कंपनीच्या प्रमुखांना फोन केला आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही क्लॅरिफाय का करत नाही, जर तुम्ही आधीच गेला आहात तर उगीच कॉन्ट्रोवर्सी का होऊ देता, तुमचे नाव खराब होतं, महाराष्ट्राचं नाव खराब होतं। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की देवेंद्रजी, मैंने स्वयं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी को 1 साल पहले ये बताया था कि हमारा गुजरात फाइनल हो गया है। मी त्यांना म्हटलं मैं रेकॉर्ड वर सांगा, ते म्हणाले हमको राजनीति में मत लाइए,
ये हमारा काम भी नहीं है, हमको सारी पार्टियां सरी की है, लेकिन आपकी जानकारी के लिए बता रहा हूँ कि हम कोई चोरी छिपे गए नहीं है, ये मैंने इन्फॉर्म किया था, मैंने ये बताया था, असं क्लियर कट त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळे सरकारला हे नीट माहिती होतं एक वर्षापूर्वीच की टाटा एअरबस ज्यांचा करार झाला आहे, MOU झाला आहे आणि ते गुजरातमध्ये जाणार आहेत, तरी देखील एक साधं पत्र सरकारने की हे तुम्ही महाराष्ट्रात आणा, आणि आता मात्र आकांड तांडव। मी ते करतोच, मी करतोच, तुम्हाला मी सांगितलं ना टाटाचा आणि एअरबसचा करार व्हायच्या आधी 2016 साली मी गेलो टाटांकडे, आणि यापुढे असं आहे की आपण कॉम्पिटिटिव्ह जगतात आहोत, कोणीतरी काहीतरी म्हणेल म्हणून मी सोडून देणार नाही। उद्या कुठल्याही राज्याकडे जाणारा कुठलाही प्रोजेक्ट असेल मी शेवटपर्यंत हा प्रयत्न करेन की तो माझ्याकडे आला पाहिजे, नाही आला तर 2 दिवस टीका होईल, पण आपण जर प्रयत्न करणं सोडलं तर आपल्याकडे कोणीच येणार नाही, त्यामुळे हा प्रयत्न मी शेवटपर्यंत करतच राहतो आणि माझी पहिल्यापासून सवय आहे।